माझं नाव श्वेता शेणॉय आणि महेश बेडेकरांचे जे मेटर्निटी होम आहे त्यांचा रेफरन्स माझ्या एका मैत्रिणीने मला दिला होता आणि तेव्हापासूनच मला वाटत होतं की यांच्या इथे माझी डिलिव्हरी व्हावी आणि त्यानुसारच आम्ही ते ट्रीटमेंट घेतली आणि 30 मार्चला माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. मला बेबी गर्ल झाली आहे आणि तो पूर्णच अनुभव खूपच छान होता. आणि नॉर्मल डिलिव्हरींना पण डॉक्टरांचं, नर्स, ज्या मावशी आहेत त्यांचं खूप सहकार्य मिळालं, त्यामुळे खूप सुखरूपपणे आम्ही दोघीही आहोत. आणि त्याच्यानंतर पिडियाट्रिशियन जे आनंद बेडेकर आहेत डॉक्टर, त्यांनी पण खूप छान प्रकारे गाईड केलं आहे आणि आज आमचा डिस्चार्ज आहे, त्यामुळे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. नॉर्मल डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स सांगा. नॉर्मल डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स खूपच, म्हणजे मी पूर्णच गिवअप केलेलं, मला वाटलं नव्हतं की होईल असं. सगळ्यांनी मला एवढं मोटिवेट करून होईल, होतंय हे करून करून मला मग लास्टला कळलं की हा नॉर्मल डिलिव्हरी झाली एकदाची आपली. आणि खूपच असा म्हणजे खूपच मिक्स अनुभव होता तो, त्यामुळे आता खूप छान वाटतं नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर. श्वेताचं विचार होतं की सी सेक्शन करायचं, कारण की तिला ते पेन सहन होत नव्हतं, पण डॉक्टरनी खूप सपोर्ट करून करून तिला गाईड करून करून हे केलं की नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी आणि सगळं व्यवस्थित झालं. केअर, मुलाची केअर, आईची केअर खूप व्यवस्थित घेतली गेली आणि फॅसिलिटीज वगैरे सगळे चांगले प्रोव्हाइड केले गेले. आणि दर अर्धा एक तासात कोण ना कोण येऊन बघायचे मुलीचं, म्हणजे जेवण झालं आहे, त्याचं दूध पिऊन झालं आहे, हे त्याची खूप काळजी घेतली गेली आणि ते खूप चांगला एक्सपिरियन्स येत होता. खूप आवडला मला एक्सपिरियन्स. माझं नाव स्नेहा दीपक पै, मी श्वेताची आई आहे. ती गरोदर आहे म्हटल्यावर पुण्याला राहते, तर इथे आल्यावरती आम्हाला 2 डॉक्टरांची नावं होती, म्हणजे आम्हाला तिकडे डिलेवरी करायची होती. पण हिच्या मैत्रिणीने डॉक्टर बेडेकर, म्हणजे डॉक्टर महेश बेडेकर यांचं नाव सुचवलं आणि मी इथे आल्यावरती आम्हाला जो इथे एक्सपिरियन्स आला किंवा जो अनुभव आला सिस्टर्सनी, काउंटर सिस्टर्सनी वगैरे जे सगळ्यांनी आम्हाला मदत केली, तेव्हा आम्ही इथेच करायचं हे तेव्हाच फायनल केलं आणि रजिस्टर केलं आमचं नाव. आणि त्याच्यानंतर आम्ही महिन्याने, 1.5 महिन्याने फॉलोअपला यायचो. त्यावेळेस खूप छान अनुभव आला, कारण इथे स्वच्छता खूप चांगली आहे, कुठेही असा वास किंवा काही येत नाही आहे. आणि सिस्टर्स, मावशी यांनी सगळ्यांनी, तसंच मी सांगेन डॉक्टर पूजा जे आहेत ते त्या, त्याच्यानंतर डॉक्टर महेश बेडेकर ह्यांनी काय म्हणतात डिलेवरीच्या वेळेस एवढं धैर्य दिलं, इवन श्वेताला पण आणि मला पण, त्यामुळे मी अगदी म्हणतात ना सहजतेने हे सगळं होईल असं वाटलं. आणि देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या आणि बाकी इतर सर्वांच्या मदतीने आमचं बाळ आणि आमची बाळांतीण सुखरूप आमच्या इथे हातात आली आमच्या. त्यामुळे सरांना आणि सगळ्या स्टाफला थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.